गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रिसामा गावातील श्री युवा गणेश क्रीडा मंडळाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून दौड स्पर्धेचे आयोजन केले असून नागपुरातील धावपट्टूने या स्पर्धेत बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला. श्री युवा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात दौड स्पर्धासह महिला सक्षमीकरण तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून विविध सामाजिक उपक्रम हा गणेश मंडळ राबवित असून क्रीडा क्षेत्रातील तरुण तरुणींना योग्य संधी उपलब्ध व्हावी तसेच गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील तरुण तरुणी देखील क्रीडा क्षेत्रात देश पातळीवर नावलौकिक करावे या उद्देशाने हे उपक्रम राबवित असतात. श्री युवा गणेश क्रीडा मंडळ या मंडळाचा सचिव आहे आणि माझे नाव तीरथ जुगराज एटरे. मी राष्ट्रवादी जिल्हा महासचिव शरद पवारगट. या मंडळाची सुरुवात 2008 सुरुवात झालेली आहे आणि या मंडळाचं जे उद्देश होतं की गणेश पुरतान मर्यादित नसून आपण समाजामध्ये काय चांगल्या गोष्टी चांगलं काय युवकांना आपण मार्गदर्शन करू शकतो, आपण युवकांसाठी काय करू शकतो, येणाऱ्या भविष्य पिढीसाठी आपण जे आजचे जे युग झालेलं आहे हा कुठंतरी युवकांना दिशाहीन झालेला आहे आणि या युवकांना कुठंतरी आपण आपल्या या मंडळातर्फे आपण कसं योग्य मार्गदर्शन देता येईल, त्यांचं आरोग्य कसं योग्य सुरक्षित ठेवता येईल या मंडळाने द्वारे आपण विचार केला आणि या मंडळाद्वारे दौड स्पर्धात नाही तर कबड्डी स्पर्धासुद्धा घेण्यात आलेल्या आहेत, रंगारंग कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, रक्तदान शिबिर असेल, दौड स्पर्धा आम्ही हा प्रत्येक वर्ष दौड स्पर्धेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केले करतच आहो आणि यानंतर यासमोरही करत राहू. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं ज्या युवकांनी जे आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर या दौड स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातूनच तसेच नागपुरातून आलेल्या धावपट्टूंनी मंडळाचे आभार मानत अशा पद्धतीच्या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात यावे अशी विनंती क्रीडा मंडळांकडे केली आहे. माझं नाव रिया धोतरे आहे, मी नागपूरची रहिवासी आहे. इथे आम्हाला काही दिवसाआधी कळालं होतं की आमगाव येथे मॅरेथॉन होतं आहे, त्यासाठी आम्ही इथे आलो आणि माझं म्हणणं आहे की यांनी अशा मॅरेथॉन प्रत्येक वर्षी करायला हवेत ज्यामुळे खेळाडूंना पण प्रोत्साहन मिळणार. थोडं मी एक नॅशनल ॲथलीट आहे, माझ्यासारखे अजून ॲथलीट्स आहे माझ्यासोबतचे आलेले. बॉईज कॅटेगरीमध्ये पण नागपूरचाच एक ॲथलीट आहे, नागपूरचे पहिले 3 ॲथलीट्स आहे आणि आमच्या गर्ल्स कॅटेगरीमध्ये पण नागपूरचे 3 ॲथलीट्स आहे. तर ह्यांनी असं केलं तर बाकीच्या खेळाडूंना पण भरपूर प्रोत्साहन मिळणार. माझा पहिला नंबर आला तर मला खूप आनंद आहे आणि अशा प्रकारे गावामध्ये स्पर्धा झाल्या पाहिजे जेणेकरून गावातील लहान लहान मुलांना पण प्रेरणा भेटती या स्पर्धेमुळे आणि समोर पण चांगलं खेळता येईल त्यांना. लहानपणापासून जर खेळामध्ये जर सहभागी त्यांनी घेतला तर पुढे जाऊन ते चांगले खेळाडू होऊ शकतात, आपल्या गावाचं आपल्या शहराचं आपल्या देशाचं नाव लौकिक करतील. तर या दौड स्पर्धेत 5 वर्षाच्या चिमुकल्यासह 25 वर्षाच्या वयोगटातील तरुण तरुणींनी हजेरी लावली असून विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि मोमेंटो देऊन गौरविण्यात आले असून यापुढे देखील असे सामाजिक उपक्रम गणेश उत्सवादरम्यान नियमित करत राहू अशी ग्वाही आयोजक मंडळाने स्पर्धकांना दिली आहे.